स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी असं म्हटलं जातं आणि त्यातच आईचा मृत्यू हे कोणासाठीही मोठी दुःखद घटना असते. मात्र संगमनेर तालुक्याचे प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी आपल्या आईच्या दुःखापेक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तिसऱ्या दिवशीच पुन्हा कार्यालय गाठत नागरिकांच्या सुरक्षेला महत्व दिलंय. स्वतःचं दुःख बाजूला ठेवत नागरिकांनी घरी थांबण्याचं आवाहन देखील त्यांनी केलंय. संगमनेरचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ शशिकांत मंगरुळे यांच्या मातोश्री विमलताई यांचं निधन झालं. सध्या संपूर्ण देश कोरोना व्हायरसचा मुकाबला करत असताना संगमनेर विभागाचे प्रांताधिकारी डॉ मंगरुळे हे पथदर्शी काम करत आहेत. देशसेवेचे महत्वाचे काम सुरू असतानाच आईच्या निधन वार्तेने त्यांना मोठा धक्का बसला. मात्र देशाचे ऋण महत्वाचे असल्याने त्यांनी अवघ्या दोनच दिवसात पुन्हा कर्मभूमी गाठली आणि देशसेवेचे व्रत सुरू केले. गेल्या दोन दिवसात संगमनेर आणि अकोले तालुक्यात क्वारंटाईन केलेल्या नागरिकांची यादी त्यांनी तयार केली आहे. तब्बल 16,000 लोकांना होम क्वारंटाईन केले असल्याची माहिती मंगरुळे यांनी देताना आम्ही आपली सुरक्षा करण्यासाठी सज्ज असून आपण घरी राहून सहकार्य करण्याचं आवाहन त्यांनी नागरिकांना केलंय. संगमनेरमध्ये 5,148 आणि अकोल्यामध्ये 11,580 असे एकूण 16,728 लोकांना आपण होम क्वारंटाईन केलेलं आहे. त्यातले बरेच जणांना शिक्के आपण मारलेले आहेत, परंतु यादी प्रत्येकाची तयार आहे आपल्याकडे की तो कोणत्या भागातून आलेला आहे आणि कोणत्या तारखेला आला आणि कोणत्या तारखेपर्यंत त्याला होम क्वारंटाईन व्हायचं आहे. आणि दैनंदिन आपण त्याचा रिपोर्ट घेतो आहे की त्याच्यामध्ये कुठली लक्षणं तयार होत आहेत का. सर, तुमच्या आईचं निधन झालं, तुम्ही ते दुःख सोडून पूर्ण कर्तव्यावर आलं केवळ लोकांसाठी, तर ह्या लोकांना तुम्ही काय आव्हान कराल? स्वतःचं दुःख विसरून तुम्ही कसं त्या आव्हानाला सामोरं जाल? माननीय पंतप्रधान आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी सर्व नागरिकांना आवाहन केलेलं आहे की नोवेल कोरोना व्हायरसशी जर लढा द्यायचा असेल तर एकच उपाय आहे त्याला, की सर्वांनी आपापल्या घरी थांबणे आणि जेवढं होईल तेवढं सुरक्षित अंतर ठेवणं. परंतु आजही बऱ्याचपैकी नागरिक बाहेर फिरत आहेत, तर त्यांना विनंती एवढीच राहील की कोरोनाचे जर लढा द्यायचा असेल तर सर्वांनी स्ट्रिक्टली आपल्या घरी थांबावं. जे काही घरपोच जीवनावश्यक वस्तू आहे ते आपण घरपोच पोच करत आहोत, त्याच्यामध्ये किराणा आहे, भाजीपाला आहे, बाकीचं दूध वगैरे प्रत्येक गोष्ट आपल्याला घरपोच पुरवण्याची आम्ही व्यवस्था करत आहोत. तरी सर्व नागरिकांना विनंती राहील की घर त्यांनी सोडू नये, घरीच त्यांनी थांबावं. माय न्यूज ब्युरो, संगमनेर.